नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती मार्फत महान येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरातील 21 ढोलताशा पथकांनी एकत्र महावादन करीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती मार्फत महाल येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या निमित्ताने पावनखिंडीचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी मातीच्या पन्हाळगड विशाळगड किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाला श्रीमंत डॉक्टर मुधोजीराजे भोसले, बाजीप्रभू देशपांडे यांचे 11वे वंशज संदेश देशपांडे, निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, किल्ले निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक दत्ता शिर्के यांच्यासह हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.